आंबे घेतलेले आहेत, एक वाटी किसलेला बारीक गूळ आहे आणि एक ग्लास पाणी। हे दोन्ही आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता या आंब्यांची साल आणि कोय बाजूला काढायचे आणि आंब्याचा गर बाजूला काढायचा। आंब्याचं आणि गुळाचं प्रमाण बघा कसं घ्यायचं। एक वाटी जर आंबा चिरून झाला असेल तर एक त्याच वाटीने गुळ खिसून घ्यायचा आहे, फक्त एक चमचा गुळ त्यातला कमी करायचा आहे। गॅस ऑन करते मी आणि गॅसवरती पातेलं ठेवते, त्यामध्ये आपण एक ग्लास जे पाणी घेतलेलं होतं ते होते। पाणी थोडं गरम झालं की हे आंब्याचे गर आपण काढून घेतलेले त्यामध्ये घालायचे आहेत। ते चमच्याने हलवायचे। हे गर असे पाण्यामध्ये पूर्ण थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत, कारण या आंब्याचा जो आंबटपणा असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि जो चीक असतो तो पण त्या पाण्यामध्ये निघून जातो आणि स्वच्छ आंबा बाजूला राहतो। एक 5 मिनटं मध्यम आचेवरती हा आंबा असा गरम पाण्यात ठेवून द्यायचा आहे। हे गर असे पाण्यामध्ये पूर्ण थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत, कारण या आंब्याचा जो आंबटपणा असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि जो चीक असतो तो पण त्या पाण्यामध्ये निघून जातो आणि स्वच्छ आंबा बाजूला राहतो। एक 5 मिनटं मध्यम आचेवरती हा आंबा असा गरम पाण्यात ठेवून द्यायचा आहे। या आंब्यामध्ये जे थोडं पाणी आहे ते जाळीमध्ये घालून काढून घेते मी। आता हा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला लावणार आहे। अगदी मऊ झालेला आहे बघा हा आंबा, 5 मिनटं गरम पाण्यात टाकला तरी हा आंबा बघा असा दिसेल। आता हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। मी मिक्सरच्या भांड्यात घालते त्याला। पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। मिक्सरला लावल्यानंतर आंबा असा दिसेल। मी गॅस ऑन करते आणि गॅसवर एक कढई ठेवते, कारण हा आंबा आपल्याला परतून घ्यायचा आहे गुळाने आंबा। कढई गरम झालेली आहे, मी त्यामध्ये हा आंबा काढून घेते आपण जो मिक्सरला लावला होता तो, आणि त्यामध्ये एक चमचा कमी एक वाटी गूळ होता आपला हा घालते आणि ते परतत राहते। व्यवस्थित परतायचं आहे नाही तर खाली लागण्याची शक्यता दाट आहे। हा बघा शिजायला लागलाय। हा या गुळ आंब्यामध्ये तुम्ही साखर पण वापरू शकता, पण शरीरासाठी गुळ चांगला आहे म्हणून मी गुळ वापरलेला आहे। शक्यतो गुळच वापरावा, चव छान येते। हे बघा आता पूर्ण घट्ट झालेला आहे। मी गॅस बंद करते। हा गुळ आंबा आपला तयार झालेला आहे। बघा तयार झाला आहे गुळ आंबा, किती छान सोनेरी कलर आला ह्याला। आणि हा आंबा तुम्ही फ्रीजमध्ये 1 वर्ष ठेवून खाऊ शकता। जामच्या बदल्यात मुलांना हे तुम्ही डब्याला पण देऊ शकता, लहान मुलं अगदी आवडीने खातात। घरी नक्की तयार करून बघा। गुळ आंबा तयार करा आणि काही सजेशन्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा। माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।